लाच घेणं हा जरी गुन्हा असला तरी झटपट श्रीमंत होण्यासाठी टेबलाखालून पैसे घेण्याची सवय अजूनही आपल्या देशातून जात नाही विनासायास आणि लवकर काम व्हावं म्हणून अनेक जण लाच देण्याचा मार्ग अवलंबतात दरवर्षी लाचखोरीच्या अनेक घटना उघड होतात पण त्यातून सरकारी बाबू काही सुधरत नाहीत मावळत्या वर्षात अशा एकवीस सरकारी बाबूंवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाईचा बडगा उगारला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईची संख्या जरी कमी असली तरी यावर्षी लाचेची रक्कम मोठी आहे मावळत्या वर्षात दोघा लाचखोरांना एक ते दीड वर्षाची कैद आणि दंड अशी शिक्षा झाली पण लाचखोरांवर जरब बसवायची असेल तर अधिक कठोर शिक्षा असली पाहिजे मावळत्या वर्षाचा मागोवा घेताना त्या वर्षातील लाचखोरीचा आढावा घेणं क्रमप्राप्त ठरतं कारण त्यातूनच त्या जिल्ह्यातील प्रशासकीय कारभार कसा आहे हे दिसून येतं शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होऊन भरभक्कम पगार मिळतो तरीही वर कमाईसाठी अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सर्वसामान्यांकडून लाच मागतात मावळत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कोल्हापूर जिल्ह्यात एकवीस ठिकाणी सापळा रचून कारवाई केली लाचखोरीमध्ये सरत्या वर्षात पोलीस दलाचा अव्वल क्रमांक आहे गेल्या एक वर्षात पोलीस खात्यातील सात कर्मचाऱ्यांना लाचेपोटी आपली नोकरी गमावी लागली त्यानंतर ग्रामविकास खात्यातील चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेतील तिघांवर एसीबीनं छापा टाकला शिवाय महसूल खात्यातील दोन आरोग्य खात्यातील दोन शिक्षण खात्यातील दोघे उद्योग आणि ऊर्जा कामगार विभागातील एक जण अशा एकवीस लाचखोरांवर मावळत्या वर्षात कारवाई झाली वैशिष्ट्य म्हणजे पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील विजय कारंडे या हवालदारानं पंचवीस लाखांची लाचेची मागणी केली होती त्यापैकी दहा लाखाची लाच स्वीकारताना त्याला अटक झाली प्रांताधिकारी प्रसेंजित प्रधान आणि राधानगरी तालुक्यातील फराळे ग्रामपंचायतीचा सरपंच संदीप डवर या दोघांनी अकरा लाखांची लाच मागितली होती त्यांना साडेपाच लाख रुपये घेताना अटक केली तर गारगोटी इथला ग्रामविकास अधिकारी अमृत देसाई यांनाही चौदा लाखाच्या लाचेची मागणी केली होती पाच लाखाची लाच स्वीकारताना त्याला अटक झाली पोलीस मुख्यालयातील जॉन तिवडे या पोलीस कर्मचाऱ्यानं तर तब्बल एक कोटीची लाच मागितल्याचं स्पष्ट झालं मावळत्या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईत घट झाली आहे मात्र लाखोंची उड्डाणं घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना गजाड करण्यात या विभागाला यश आलं प्रत्येक वर्षाचा मागोवा घेताना त्या वर्षातील लाचखोरीच्या घटना आम्ही आपल्यासमोर पुन्हा मांडत असतो हेतू हाच आहे की किमान सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कर्माची लाज वाटेल आणि लाचखोरीचे प्रकार कमी होतील